मी आता एक मोठी अनाउन्समेंट करणार आहे वायरस मराठीने चैतन्य सरदेशपांडेला दत्तक घेतले नाही त्या का आता त्यामुळे काही कार्यक्रम माझ्या हातात राहिला नाहीये तो जे काही सादर करेल ते होईल तेव्हा नाईला जाणे स्वागत करूया वायरस मराठीची टिकल्यांची फुसकी बंदूक चैतन्य सरदेशपांडे याच आज मी इथे उंदीर नावाची माझी एक कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे मी सांगितलं त्यांना आवाज आज मंगळवार हवं तर मी रविवारी येतो ना कामाला पण मंगळवारी मला नाही जमतो मला मंगळवारी सुट्टी द्या ना ते ऐकत नाहीत कोणीच ऐकत नाही दर मंगळवारी मी त्याला भेटायला येतो म्हणून माझी नोकरी जाते आज घरी गेल्यावर ना जंगी स्वागत होणार आहे माझं बायको म्हणते त्या लांब नाकाच्या हातीपाई अजून किती दिवस मी उपास तपास करायचे बाप्पाबद्दल बोलायची ही काय भाषा यायची की असं बोलले ना हात शिव शिवतात माझे असं वाटतं एक ठेवून द्यावी पण मी हात उचलत नाही ती बाप्पाला विशेषाने जोडत राहते ढेरपोट्या काय दात तुटक्या काय मी कानावर हात ठेवतो गुपचुप गिळत राहतो कसं आहे शेवटी बाप्पाच्या कृपेने नी सगळं नीट चाललंय मी दर मंगळवारी नेमाने त्याला भेटण्यासाठी जातो तो पण त्याची सोंड आवळून माझी वाट पाहत असतो आठवड्यातून एकदा मनोभावे मी त्याचं दर्शन घेतलं ना मला छान वाटतं त्याच्या तुटक्या दाता पलीकडचं स्मितहास्य पाहतो आणि शांत होतो शेवटी देवारे आणि गाभारे शांत होण्यासाठीच तर असतात पण नाहीलाजानी मलाच त्याला भेटायला जावं लागतं तो कधीच येत नाही किंवा येतो असंही म्हणत नाही मग मी त्याला आळवतो त्याला म्हणतो घरी चल पण तो सोन ढालवत मला नाही म्हणतोच म्हणतो गणपतीमध्ये तुम्ही बसवा ना मग येईन मी घरी चाळीस झाडून तो सगळ्यांच्या घरी येतो लोक त्याला गोडधोड खाऊ घालतात पण मी कधीही त्याला बसवलं नाही मला मुळात तो घरी आलेला असा नकोच आहे तो आला ना मूर्ती नको जिवंत यावा खरं तर रोजचं कमवून खाणारे आम्ही हे शंभर दीडशे रुपये घालून बाप्पाची मूर्ती आणायची म्हणजे पळता भुई थोडी होईल आम्हाला त्यात त्याचे नखरे कमी असतात का त्याला म्हणे मोदक लागतात साखर फुटाणे लागतात पंचपक्वांना लागतात एवढे लाड मी बायकोचे केले नाहीत त्याचे काय पुरणार मला मग मा मी काय करतो मी एक युक्ती करतो मी दारं खिडक्या लावतो आणि घरात गणपती बसलेत असं म्हणून मोठमोठ्याने आरती सुरू करतो ती आरती अशी असते सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची चाळीतले सगळे घरात डोकावती बायको ही आमची दार लावून घेती आणि मोठ्यानी करतो मी आरती वरचे ते मामा शेजारच्या काकी मागचे ते अंकल त्यांची ती कुत्री कोपऱ्यातले आजोबा आणि चिल्लर पार्टी घरात यायला सगळ्यांना बंदी <laughs> ये विठ्ठले माझे माऊली रे हे विठ्ठले माझे माऊली रे सगळ्यांना वाटत सगळ्यांना वाटत कि घरी गणपती आले यांच्या गणपती आले दीड दिवसांचाच असतो सांगून टाकतो मी कालच झालं विसर्जन का आला नाही तू मी घालीन लोटांगण वनीन चरण सगळ्यांच्या तोंडाला खुलूप बसे कुणी न देखी न कुणी न पाहिन कुणी न चोरून चोरून हसे त्वमेव येता जाता त्वमेव त्वमेव टोमणे मारतात त्वमेव त्वमेव बघू बघू करतात त्वमेव त्वमेव सगळे कुठे देव देव त्यापेक्षा सोपी केली ही युक्ती डोक्याला कटकट उरली नसे सगळ्यांना वाटे आले हो गणपती तू मात्र कोणा नाही दिसे तू मात्र कोणा नाही दिसे गणपती बाप्पा असं म्हणून सगळे ओरडतात आणि सगळी चाळ मोर्या म्हणते गेले दोन चार वर्षांना हे रीतसर चालू आहे पण गेल्या वर्षी जरा घोळ झाला नाकातले केस कापत होतो मी आणि आमच्या हिला म्हटलं काय सारखा आरती आरती चल उरकून घेऊ तशीच आरती सुरू केली वेगनाची आणि झाली ना बोंब चाळीतल्या ठोंब्यानी बघितलं झाल त्यांनी सगळ्या चाळीत मेल्याने एकच बोंब मारली म्हणे मी आरसा समोर धरून आरती म्हणतो झाल आता घरातून बाहेर पडलो की शेजारच्या काकी सुख करता दुख करता सुरू करतात वरचे मामा त्यात हळूच विचारतात काय हो आज पायीच निघालात आम्हाला वाटलं उंदरावरून जाणार तुम्ही मागचे अंकल म्हणतात यांना टाय लावायची गरजच काय सोंड दाखवली तरी पुरे आणि त्या पुढचे टोमणे मला खाली पोरांच्या हसून हसून पिकलेल्या हाशामध्ये ऐकूच येत नाहीत मग मी रुसल्या तोंडाने तुझी पायरी चढतो आणि तुला म्हणतो बघ तू येत नाहीस म्हणून ही वेळ आली आहे माझ्यावर चाळीत तोंड तरी काय दाखवू तोंड उघडायला गेलो तर लोक सोंड एका विचारतात हीच अवस्था करणार का तू तु तुझ्या तु तु भक्ताची एक तर तुझ्या भेटीसाठी मी येतो म्हणून सगळे नोकरीवरून काढून टाकतात मला वेट बिगारी तेवढी करायची बाकी आता तुझ्या मागे तुझं जा मंदिर ज्यांनी डेव्हलप करायला घेतलंय ना त्यांच्यात जाऊन काम करतो मी सिमेंटची पोती इकडून तिकडे न्या गोळा करा पण नाही ना उद्या मला तिकडे कोणी बघितलं तर नसलेली सोंड तोंडात घालून फिरावं लागेल पण तुला काय रे या गोष्टीचं हा तुझं आपलं बरं चाललंय आहे ते मंदिर मोठं होतंय आणि तुझ्या भक्तांची रीग वाढतीये साहजिक तुला दोन मोदक जास्त मिळणार आमच्या जिभा मोदकाची चव विसरत जाणार ये ना बाबा एकदा घरी असा नको रे वागूस तो काही ऐकत नाही मी तसाच हताश होतो आणि परत येतो जाऊ दे आज घरी जाऊच नाही लांबवरच्या एका नाल्याच्या उंच चढावर येऊन शांत बसतो गुडघ्यात तोंड घुसवून स्वतःची छोटी सोंड गुडघ्यावर घुसळत शांत होतो खूप थोड्या वेळानी पाठीशी काहीतरी जाणवलं काहीतरी उबदार कोणीतरी डोक्यावरून हात फिरवत कुरवळत आहे असं मी खडबडून दचकलो मागे मागे एक भला मोठा हत्ती उभा होता अगदी नवा कोरा हत्ती नुकताच रंगवून आणल्यासारखा मी आसून आ, आ, फक्त बघत राहिलो हा कोणाचा आजूबाजूला कोणीच नाही अरे याला माहूत असेल ना मी ओरडलो ओ तुमचा हत्ती माझ्या जवळ उभा आहे कोणी उत्तर दिलं नाही मग आता हे आलं कसं विचारणार की बाबा तू कोणाचा त्याची सोंड माझ्या डोक्याभोवती घुटमळत होती मी ताडकन उठून उभा राहिलो माझी आणि त्याची नजरा नजर झाली मी ला ला या हत्तीला बघितलंय आधी एवढी शांत मुद्रा गार डोळे वेटोळलेली सोंड आणि तुटका दात आयुष्यपत हा मंदिरातला हत्ती आहे आपला गणपती हा का आला मागे मी डोळे फाडून त्याच्याकडे पाहतोय त्यांनी त्याची सोंड परत माझ्याकडे फिरवली मी कोरडे ठक्क डोळे गच्च मिटले आणि अलगद पुढे होऊन त्याच्या सोंडेला हात लावला अगदी मंदिरात आल्यासारखं सगळं शांत वाटलं मी पाणावलेले डोळे उघडले तोंडातून अस्पष्ट आवाज आला मी बोलवलं तर बाबा रे तू खरंच आलंस तो होकारार्थी मान हलवताना भासला मी चाळीच्या आवारात पाऊल ठेवला आणि ठोंब्यात जोरात ओरडला गणपती बाप्पा कुणीही मोरिया म्हणाल नाही बिचाऱ्याचा गणपती बाप्पा हवेतच विरला माझ्या मागून येणाऱ्या माझ्या बाप्पाला पाहून सगळ्यांची बोबडी वळली जसा जसा तो जवळ येऊ लागला तशी तशी हळूहळू पोरं त्याच्या भोवती जमली सगळी चाळ डोकावू लागली आमच्या घरातून बायको सरळ बाहेर आली आणि बाप्पाला कडकडून मिठी मारली मग भर चाळीसमोर तिने मला मुका दिला आणि आत नेलं स्वतःच्या हाताने मला जेव घातलं असंच घडलं खरंच निदान माझी तरी अपेक्षा होती की असं घडावं पण बाहेर आल्यावर आधी तर ती माझ्याकडे खूप वेळ प्रश्नार्थ पाहत उभी राहिली ती काहीच बोलली नाही आत निघून गेली दार लावून घेतलं दोन चार भांडी आदळण्याचा आवाज करायला ती कशी विसरेल मी मात्र बाप्पा सोबत बाहेर काढली तो सुद्धा मस्त आयटीत बसला मी तरी काय करणार बाहेरच झोपलो सकाळी सकाळी त्याच्या चितकरण्यानी माझी झोपमोड झाली मला जेव्हा जाग आली तेव्हा मी पाहिलं की त्याच्या ओरडण्याने उठणारा मी काही एकटाच नव्हतो अख्खी चाह त्याच्याकडे खाऊकी गिळू नजरेने बघत होती माझ्या घराचं दार मात्र बंदच बाप्पा उठला तसा मी पण हल्लो मी हल्लो ते बरंच झालं दुसऱ्याच क्षणी पाण्याचा मोठा फवारा सुरू झाला आणि त्यात हिरवे काळे गुळे पडले आता हे कुणी उचलायचं म्हणून पूर्ण चाळीने माझ्याकडे बघितलं जवळजवळ दोन तास लागले मला त्या आवरायला पण बाप्पा येतो शेवटी भक्ताची परीक्षा बघणार ना आज मी बोलवलं तर घरापर्यंत आलाय एवढं तर करावंच लागेल मला चाळीतले हळूहळू दुर्लक्ष करू लागले तसे आमच्यावर राहणारे मामा खाली आले थोडा वेळ उगाच येऊन शेजारी घुटमळून त्यांनी विषयाला हात घातला म्हणाले अहो हत्ती काय पाळीव प्राणी नाही त्याच्या खाण्यापिण्याचं कसं काय बघणार तुम्ही यांना हत्ती वाटतो पण माझा बाप्पा आहे ना मी म्हणालो बाप्पा घरी आल्याशिवाय चांगलं काही होणार नाही घराचं मरा तुमच्या मायाला असं म्हणून ते निघून गेले एक गोष्ट मामांची खरी होती याला खाऊ काय घालणार मला असं कोणीतरी पाहिजे होतं जे सांगू शकेल की नक्की बाप्पाचा आदरा तिथे कसं करतात कोपऱ्यातल्या आजोबा टक लावून बघत होते मीच माझा मार्ग काढायचं ठरवलं बाप्पा खातो काय मोदक तर काही परवडणार नव्हते मग बाप्पाला लांबून झाडाची मोठी पानं आणून दिली तर तो ते सुद्धा खाईना मग थोडी बळजबरी करून त्याच्या तोंडात ती घालण्याचा प्रयत्न केला बाप्पा तोंड फिरवायचा माझी सगळी मजा ठोंब्यावरून बघत होता तो ओरडला अ काका अ केळ घात ती केळ अरे खरंच की मी खिशात हात घालून चिल्लर मोजले तब्बल दहा रुपये निघाले चार केळी घासाघीस करून बाप्पासाठी आणल्या बाप्पांनी त्या एका घासात गट्टम केल्या मग आता चाळीच्या नळावर नेऊन त्याला भरपूर पाणी पाजलं मला वाटलं याचं पोड भरलं असेल पण तो मध्येच उठायचा चित्कार करायचा संध्याकाळ होत आली अजूनही बायकोनं दार उघडलं नाहीच मी दिवसभर बाप्पा एवढाच उपाशी होतो आजूबाजूच्या चाळीतून लोक डोकावून जाऊ लागले मग दुसऱ्या चाळीतून दोन बायका नारळ घेऊन आल्या आणि बाप्पाच्या पाया पडून अर्ध नारळ त्यांनी बाप्पाला चढवलं अर्ध नारळ मी त्यांच्या जाण्याची वाट पाहू लागलो जशा त्या गेल्या मी नारळावर झडप घातली बाप्पानी त्याच्या सोंडेनं ते वरचेवर हवेतच उडवलं मी पकडलं माझं टाळक चटकलं तू केळी खाल्ल्या ना माझं काय मी उपाशीच आहे ना मी त्याची सोंड पकडली माझी आणि त्याची जवळजवळ झटापट झाली पण ताकदीने माझ्यापेक्षा बाप्पामधला हत्तीवर चढ बाप्पानी सालासकट नारळ घशात घातलं मी आधाशासारखा त्याच्या तोंडाकडे पाहत राहिलो आजची रात्र सुद्धा नाईला आणि उपाशी पोटी बाहेरच काढावी लागणार बाप्पाचा दिनक्रम चुकत नसे सकाळी ओरडून उठला पाण्याचा फवारा परत विष्ठा आजही तेच त्या आवाजाने आमच्या घराचं दार उघडलं माझ्याकडे न बघता ही खराटा घेऊन बाहेर आली आणि पंधरा मिनिटात साफ करून निघून गेली अर्ध्या तासांनी ती परत आली तिच्या हातात भाजी पोळी होती ती म्हणाली आत बसून जेवा पण मी मुद्दाम बाहेर थांबलो बाप्पाच्या नाकासमोर बसून मी भाजी पोळी मिटक्या मारत खाल्ली आता तो एकटक आधाशासारखा माझ्याकडे बघत होता अंकलचं कुत्र कालपासून बाप्पावर भुंकत होतं पण बाप्पा काही केलं त्याला भीक घालत नव्हता एक विचार आला अंकल जसं कुत्रं सांभाळतात तसं जर आपण बाप्पाला सांभाळलं तर पण बाप्पाची ट्रीटमेंट कुत्र्याची ट्रीटमेंट जुळणार कशी ना मी ठरवलं अंकल जे त्यांच्या कुत्र्यासोबत करतात तेच बाप्पासोबत करायचं काम सोपं बाप्पाला बाहेर फिरायला न्यायचं त्याला जे झाड आवडेल ते तो खाईल अशाने त्याचं पोट भरेल अंकलनी कुत्र्याच्या गळ्यात मोठा पट्टा बांधला होता मी हिची एक जुनी साडी घेतली आणि त्याच्या गळ्यात बांधली अंकल कुत्र्याला खेचत नाहीत हा बाबा माझ्याकडनं हलायचं नाव घेईन ना। मी त्याला ढकललं मारलं ओढलं पण हत्ती ना तो शेवटी काय करू मी त्याचं भडकून मी त्याची सोंड ओढली तर एकदम अंगावर आला माझ्या माझा श्वास वरचे वर अडकला मग त्याला कुठे घेऊन जाण्याचा नादच सोडला मी शेजारी कोणी थांबलं हे जाणवलंच नाही मला कोपऱ्यातले आजोबा होते बाळा देवाचं हे असं रूप असेल असं वाटतं का रे तुला तुला काय वाटतं हत्ती घरी आला म्हणजे खुद्द विघणार त्याला घरी घेऊन आलायस तू देव असा कुठे असतो रे तो साधा भोळा आणि शांत असतो जो पाठीशी उभा राहतो पाठीशी घालतो गणपती उंदरावर बसला म्हणून उंदराला त्याचं ओझ होत नाही ती उंदीर चेंगरून मरत नाही मी आजोबांकडे बघत राहिलो हे आहे माझ्या देवाचा तुम्हाला त्रास होतो का आता तुम्ही मोठमोठे मंडप रस्त्यात बांधता ट्रॅफिक होतं ते तुम्हाला दिसत नाही माझा बाप्पा रस्त्यात ते हे तुम्हाला दिसतं का तुम्ही रस्त्यात मोठमोठ्या स्पीकरच्या भिंती लावता ते चालतं माझं की तुम्हाला खुपतं का तुम्ही गणपतीमध्ये गाण करता ते चालतं या या हत्तीची विष्टा तुम्हाला त्रासदायक वाटते का तुम्ही सुरुवात केली या सगळ्याला मी नाही या म्हाताऱ्याला काय कळतंय वयच आहे त्यांची बडबड करण्याचं मी बाप्पाच्या मागे लागलो होतो घरी ये तसा तो आलाय आता कुणी मध्ये आला ना तर सोडणार नाही मी त्याला हत्तीच्या पायी नाही दिलं तर काय राहिलं माझा राग ऐकून शेजारच्या काकी तावा तावानी बाहेर आल्या बाप्पा त्यांच्या दारात अडवा येतो असं त्यांचं म्हणणं अरे खुद्द परमेश्वर तुमची वाट अडवून उभा आहे किती भाग्य आहे तुमचं हे काही केलं त्यांना पटत नव्हतं मी रागाच्या भरात जोरात सगळ्या चाळीला ऐकू जावं म्हणून ओरडलो माझा बाप्पा या तो माझ्या घरात आलाय तो इथेच राहणार त्यावर काकी म्हणाल्या घरी आलाय ना घरी ठेवा मग दुसऱ्याच्या दारात कशा आलाय गोष्ट एकदम बरोबर होती अहो घरीच नेतो म्हणून मी फणकर यांनी खाली एक केळीचं साल उचललं आणि बाप्पाला दाखवलं तसा तो उठला मी साल घेऊन सरळ घरात आलो मी आणि बायको इथे झोपून बाप्पा इथे बसेल बिचारांनी मला गुदगुल्या झाल्या पण काय होतंय माझ्या लक्षात आलं नाही बायको ओरडू लागली अहो अहो तो आत येतोय मी म्हणालो येऊ दे गणपती बाप्पा आपल्या घरात येतोय सगळी चाळवरून डोकावू लागली बायकोचा आवाज वाढू लागला बाप्पाने डोकं आत घातलं त्याची सोंड आता घरात मुक्त संचार करू लागली घरातली भांडी कुंडी पडू लागली मला अजूनच मजा वाटू लागली मी त्याला म्हणालो ये 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 अजून आत ये त्याचं तोंड दारात अडकलं तो खरंच आत येण्यासाठी धडपडू लागला चाळीच्या जुनाट बांधकामाच्या भिंतींना तडे जाण्याचा आवाज येऊ लागला मी ऐके ना आज बाप्पा मला माझ्या घरात पाहिजे होता तो अजून आत आला तशी कुठून तरी माती पडू लागली धडधड वाढू लागली तो आत येतच राहिला मातीच्या धुराळ्यात तो किती आत आला हे दिसेन असं झालं बायको ओरडून उरडून चक्कर येऊन पडली मला शुद्ध नव्हती आणि तसंही तिला वरचे मामा सांभाळत होते ते आता वरचे कुठे राहिले होते ते खालीच आले होते आमच्या तळमजल्यावरच्या घरांनी आज आकाश पाहिलं होतं ते सुद्धा फक्त बाप्पाच्या कृपेने तो संपूर्ण आत आला आणि आम्हाला तर आभाळ ठेंगणं झालं शेजारची काकी मागचे अंकल वरचे मामा चिल्लर पार्टी सगळे आता एकत्र राहणार होते बाप्पानी गृहप्रवेश करून भिंती ठेवल्याच नव्हत्या सगळी चाळ कोसळली होती कोपऱ्यातले आजोबा मात्र तसेच तग धरून होते ते राहतीलच कदाचित त्यांची पाळमुळं अजून तरी शाबूत होती मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी हातात केळीचा भला मोठा घड घेऊन बाप्पाला मागे चालवत होतो तो सुद्धा न घेता माझ्या मागे डुलत डुलत येत होता त्याला त्याच नाल्याच्या उंच चढावर मी घेऊन गेलो केळीचा घड बाजूला ठेवला आणि मनसोक्त त्याच्या पाया पडलो डोकं खाली वाकवून नमस्कार केला जेव्हा डोकं वर केलं तेव्हा तो समोर नव्हताच बाप्पा समोर नव्हता कायब झाला का मी नीट बघितलं तो हत्ती शेजारी ठेवलेल्या केळीच्या घडाजवळ घुटमळत होता मग मी चढावरच्या कड्यावर एक एक किळी रचायला सुरुवात केली बाप्पा आधी बिचकला पण कशाचा काय निगरगट्टा हात तो शेवटी पोटासाठी त्याचाही पाय घसरणारच मी परत मंदिराकडे आलो पण मंदिराच्या पुढच्या भागात जाऊन दर्शन घेण्याऐवजी सरळ मागच्या भागात गेलो मंदिराच्या डेव्हलपमेंटमध्ये विटा उचलून आता मला चाळीतल्या अनेकांचे कर्ज फेडायचे आणि इथून पुढे मंगळवारी सुट्टीही मारणार नाही मी तसं काही कारणच नाही या बाप्पाचं ओझं उचलून उंदीर म्हणून आयुष्य काढण्यापेक्षा दोन विटा उचलून माणूस म्हणून जगून पहावं असं वाटलं मी त्या नाल्यावरच्या चढावरून परतत असताना बाप्पाचे अनेक चित्कार मला ऐकू आले तो घसरून पडत असताना मला बोलावणीच्या हाका आल्या विनवण्यासुद्धा आल्या पण मंदिरातून जाताना मी मागे वळून कधीही परत त्याच्याकडे बघितलं नाही मी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा वायरस मराठीची अशी लेखिका आहे जी आपल्या लिखाणा फटाक्यांची लढ लावते मनाली नमस्कार मंडळी कविवर्य कुसुमाग्रजांनी आजवर अनेक कविता नाटक कादंबरी कथा ललित निबंध असे विविध प्रकारचं साहित्य लिहिलं असून त्याद्वारे मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे याच माझ्या आवडीच्या कविवर्य कुसुमाग्रजांची एक छोटीशी कविता आज मी सादर करणार आहे कवितेचं नाव आहे नट नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो हजारो रंगीबेरंगी शब्दांनी शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी भीतींनी आशांनी अपेक्षांनी आता आता भरतवाक्य संपल्यावर सर्व प्रेक्षालय रित झाले आणि संहितेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करत मी उभा आहे रंगमंचावर एकटा समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा।, संपूर्ण रिकामा मी उच्चारलेले काही शब्द अजूनही प्रेक्षालयातील धूसर मंद प्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसासारखे तरंगत तरंगताय माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसले आहेत मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतींच्या कोपऱ्यांवर आहेत अजूनही हा एक दिलासा आहे माझ्या रीतेपणाला नाटक संपल्याची खंत ती आहेच नाटक नव्हे तीन तासांचं एक अर्क रूप अस्तित्व संपलंय पण संपलं आहे ते फक्त इथे माझ्याजवळ माझ्या या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजार प्रेक्षक घरी गेलेत मी एक होतो तो अंशा आउशा अंशाने हजारांच्या जीवनात कदाचित स्मरणातही वाटला गेलो आहे वाटला गेलो आहे आमच्याकडे एक असा प्राणी आहे ज्याने त्याच्या डोक्यावर एक अभयारण्य बसवलंय म्हणजे त्याच्यातून हत्ती घोडे असं निघत असतात तुला सांगतो जुमानजी सिनेमाची आयडिया सुद्धा ना त्याच्या डोक्यात निघालेला हत्ती बघूनच पुचली असते अरे एकदा टी सीनी पकडला त्याला तर तो त्याचं तिकीट केसांमध्ये शोधत होता शोधता शोधता एकदम अरे हत्ती निघाला अरे हा जिराफ निघाला अरे कोल्हा संतोष कोल्ह हे ते तिथे कसे काय ते त्याच्या का डोक्यावरच बसलेले असतात ना सारखं अशा आमच्या एडिटर मित्राचं स्वागत करूया वायरस मराठीचं आलं याचं दिवाळी पहाट वायरस मराठी पहाच याच निमित्ताने मी माझे काही कविता सादर करणारे जी आता कोरोना नावाची महामारी जी पसरली होती आपल्या भारतातच नाही संपूर्ण जगभरात आणि आपल्या भारतामध्ये जे मायग्रेंट्स लोक आहेत त्यांची जी अवस्था झाली होती म्हणजे त्यांचं डेली बेसवर त्यांचं पोट चालायचं आणि तीच गोष्ट त्यांची बंद झाली आणि त्यामुळे त्यांना गावी कुठला सोर्स नव्हता जायला त्यामुळे ते चालत जात होते तर मग त्यावर मी एक छोटीशी कविता लिहिली आहे क्या गुन्हा किया है जो इस मुल्क में पॅदा हुआ जहा इन्सानी इन्सानियत नाही खुदकी प्राण बचाने के चक्कर में दुसरं की जान बक्ष रहे डर नहीं है इस बीमारी से डर है इस ऐवान इंसान से जिसको मरने का वक्त ही पता नहीं वो कैसे डर सकता है किसी भी बीमारी से तस्वीर खींचकर कई लोग वहां दिखा रहे हैं जहां तक वो उन्हें खरीदने की भी औकात नहीं है चल चल के कमर टूट गई है भूखे प्यासे जाने जा रही है हर दिन पसीने से नहा रहे हैं दूर दूर तक उन्हें बस एक ही मंजिल दिख रही है सिर्फ मॉ नमस्कार मी रमेश चांदणे आज व्हायरस मराठीच्या दिवाळी पहाटनिमित्त काहीतरी वेगळं करावं म्हणून जावेद अख्तर साहेबांची हिंदीतली कविता करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे कविता त्यांनी केली आहे ती तुम्हाला ऐकवण्याचा कारण मला फार आवडली आहे तुम्हालाही आवडेल असं वाटतंय फार त्यात दर्द आहे दर्द दर्द हा शब्द ती भावना खूप ओके वाटते ही अति भयंकर भावना मानसिकता काहीतरी ते कहीं लिखल गम बिकते हैं बाजारों में गम बिकते हैं बाजारों में गम काफी महंगे बिकते हैं लहजे की दुकान अगर चल जाए तो जज्बे के ग्राहक छोटे बड़े हर गम के खिलौने मुंह मांगी की पे खरीदे मैंने हमेशा अपने गम अच्छे दामों बेचे हैं लेकिन जो गम मुझको आज मिला है किसी दुकान पर रखने के काबिल ही नहीं मैं पहली बार शर्मिंदा हूं ये बेच नाही पाऊंगा या कवितेमध्ये फारच दर्द आहे फारच भयंकर मानसिकतेमध्ये त्यांनी ते ती लिहिली असावी किंवा ती भयंकर मानसिकता दर्शवण्यासाठी त्यांनी हे शब्द वापरले असावेत वायरस मराठीकडून आम्ही तुम्हाला सांगतो खूप पोल्युशन फ्री दिवाळी साजरी करा खूप एन्जॉय करा मजा करा आणि जगण्यात आनंद शोधा आणि त्यासाठी आमचे तीन शोज दाबची करा नो ब्रेकिंग न्यूज आणि तर तो पाहिला विसरू नका वायरस मराठीच्या वातीला सब्स्क्राईब करा नाहीतर हसून हसून फुटणारे जो तुम्ही मिस कराल आणि आमची ही वायरस मराठीची दिवाळी पहाट दिवाळी पहाच कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्ही वाट पाहतोय हॅपी दिवाळी टू एवरीवन